नमस्ते मित्रांनो, आपण आलो आहोत दहिवडी या ठिकाणी. या ठिकाणी दिनांक 27 जुलै रोजी सोन्या 50-50 केसरी या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे मैदान आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनातून होणार असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, नियम अटी कशा आहेत, हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? मी अनिकेत अशोक फडतरे, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, मान तालुका अध्यक्ष. काय सांगाल, किती तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे? 27 जुलैला हे मैदान संपन्न होणार आहे. मैदानाचं स्वरूप काय? एक आदत एक बैल. मैदान, ह्या मैदानावरती किती मैदान होऊन गेले? आतापर्यंत 2 मैदान झालेत आणि दोन्ही मैदानाचे फायनल सूर्यप्रकाशात झाले. या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? पूर्ण झालेली आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान तालुक्याचे अध्यक्ष या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन कराल? या सर्वांना मी असं आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने ते मैदानात उपस्थिती राहावे, हे आवाहन करीन. आणि दुसरी गोष्ट, आपण आत बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसार 1% प्रवेश फी, पण त्यापेक्षाही कमी प्रवेश फी घेऊन आपण घेतलेली अर्ध्या प्रवेश फी घेतलेली आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य बैल मालकांच्या सोयीने हे मैदान आपण घेतलेलं आहे, त्यामुळे सर्वांनी इथं भरघोस संख्येने यावी. दादा नमस्ते, आपलं नाव? राहुल गोरे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात, मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आलं? हे मैदान ज्या बैलानं अखंड महाराष्ट्राने अखंड भारत गाजवला, साता समुद्र पार ज्या बैलानं नाव केलं, तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका बाहुबली मोठा सोन्या 50-50. त्याच्या आता त्याची सेवानिवृत्त झाली आहे, त्याच्यामुळं बैल थोडक्यात आता पळायला थांबवलं आहे आपण. त्यामुळं त्याच्या बैलाचं एवढं मोठं नाव आहे आणि देवासारखा बैल आहे, आणि देवासारख्या बैलाच्या नावाच्या खातीर आणि त्याच्या प्रेमापोटी आपण हे मैदान आपण भरवले, आणि महाराष्ट्रातलं प्रथमच बैलाच्या नावाचं मैदान या ठिकाणी आज महाराष्ट्रात संपन्न होतं, दहिवडी या ठिकाणी. आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ आमचे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आयोजित पार पडते. तर मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा. पहिलं बक्षीस आपलं 70,050 रुपये, दुसरं बक्षीस आपलं 40,050 रुपये, तिसरं बक्षीस आपलं 30,050 रुपये, चौथं बक्षीस आपलं 20,050 रुपये, पाचवं बक्षीस आपलं 11,050 रुपये, सहावं बक्षीस आहे 7,050 रुपये, सातवं बक्षीस आपलं 7,050, आठवं 7,050 आणि नववं 7,050. आणि प्रवेश फी किती असणार आहे? आपल्या मैदाना महाराष्ट्रातल्या सगळ्यात कमी प्रवेश फीचं मैदान आपलं 500 रुपये फक्त प्रवेश फी आहे. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हे मैदान खेळावं, आणि जे काही आपले शेतकरी आहेत, गरीब मोठा कोण नसते, परंतु त्यांना हे मैदान खेळता येऊ यासाठी आपण सगळ्यात कमी प्रवेश फीचं मैदान या ठिकाणी भरवले. मैदानाचं स्वरूप काय? स्वरूप मैदान एक आदत एक बैल आहे आणि 950 फूट पल्ला आहे आणि सपाटीचं रान आहे. त्याचबरोबर मैदानाची ऑनलाईन नोंदणी किती तारखेला सुरू होणार आहे, किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे? 21 तारखेला नोंद होणार आहे आणि चालू होणार आहे, आणि 26 तारखेला ही नोंद आपण थांबवणार आहे. मैदानात कोणत्याही प्रकारची आपण नोंद घेणार नाही. आणि मर्यादित गाड्या वगैरे घेतल्या जाणार? हो, 500 गाड्यांची फक्त नोंद आपण घेणार आहे. ज्या काही 500 गाड्या येतील त्याच्यावर आपण एकही नोंद घेणार नाही. 500 गाड्यांची नोंद 26 तारखेपर्यंतच करावी. 27 तारखेला कोणी म्हणा येऊ नये की आमची नोंद घ्या, आपण कसल्याही प्रकारची नोंद या मैदानात घेणार नाही. सगळ्या बैल मालकांना बऱ्याच मैदानात असे म्हणले आणि नोंद केली, तर त्याविषयी काय सांगतो? नाही नाही, आपण कोणत्याही प्रकारचे आपल्या मैदानात 500 पैकी 200 जर नोंद झाली की नाही, तर तेवढ्याच आपण मैदान घ्यायची आपली तयारी. त्याचबरोबर दादा, आता वळूयात आपण मैदानाकडं. या मैदानावरती किती मैदान होऊन गेले आहेत पहिले? आत्तापर्यंत 2 मैदान झाली यात्रेची, 2 मैदान झाली आपली. भावानवाडीचा यात्रेचं एक मैदान झालं आणि मला वाटते सिद्धनाथ यात्रेचं एक मैदान झालं डबरमाळ्याचं. या मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? 9 फाटे आहेत आपल्या मैदानला. त्याचबरोबर या मैदानाचा पल्ला किती असणार आहे? पल्ला आपला 950 फूट आहे. आतात मधलं फाटीतलं अंतर किती? 16 फुटाचं फाटे आहे, आतात 14 फुटाचं अंतर आहे. एका वेळेस खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट उभे राहू शकतात? 15 ते 20 गट उभे राहू शकतात एवढं खाली आहे. आपले गट किती जाणार आहेत? आपले एकदम पहिल्यांदा 10 लॉट खाली जाणार आहे, म्हणजे
10 गटाचे बैलमार्ग एकदम खाली जाणार आहेत. त्याचबरोबर या मैदानामध्ये बजर सिस्टीम असणार आहे. हो, 7 मिनिटाचा आऊ द्या. त्याच्यापुढं महत्वाचं म्हणजे आमच्या स्वतःच्या गाड्या पाहणार नाहीत मैदानला, त्यामुळं आयोजकांच्या गाड्या पाहणार नाहीत, त्यामुळं इथं लाड कोणाचा गेला जाणार नाही. खाली सुट्टीला कॅमेराची व्यवस्था करण्यात हो आहे की खाली पण कॅमेरा आणि वरती पण कॅमेरा. निकाल रेषेच्या समोर एकूण किती फूट जागा आहे, मुबलक जागा आहे का गाड्या थांबण्यास? हो, 1000 फुटाच्या वर म्हणजे जागा आहे. 1-2000 फूट पण असेल जागा. बरं, आता या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवरनं होणार आहे? पवन यादवचं P3 चॅनल लाईव्ह करणार आहे आणि 3 कॅमेरा असणार त्यांचे, वरती 2 आणि खालती 1 कॅमेरा असा. आता वळूयात मैदानाच्या नियम अटींकडं. हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम अटीनुसार होणार आहे? हो, 100% अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच 100% मैदान होणार. कारण की या मैदान कोणत्याही बैल मालकावर आणि सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. आणि आका महाराष्ट्र बघेल तिथं काय निकाल पण आपण त्या कॅमेरावरती बघून देणार आहे. या मैदानामध्ये निकाल बैलाच्या कोणत्या अवयवावरती असेल? जो त्याचा पार्ट जो फुड असेल अवयव, त्या अवयवावरती निकाल भेटेल त्याला. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर काय निर्णय असणार आहे? गटाला आपण सामना देणार आहे, त्या दोन्ही बैल मालकाला गटाला चाल देऊ, परंतु सेमी फायनलला संगनमत अन्यथा चिठ्ठी. त्याचबरोबर गटाला एखाद्या चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल? 100% बाद केली जाईल. आणि बैल मालकाला पण 2 गटपळी पळून येईपर्यंतच ऑब्जेक्शनला टायमिंग असेल. कारण की आमचे शेअर ड्रायव्हर या ठिकाणी आज आलेत, बैलगाडी ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अगोदर सांगितले की आपल्याला मैदान रेसर घ्यायचं आणि महत्वाचं म्हणजे त्या ड्रायव्हरची पूर्ण जबाबदारी आमची मैदानाची असेल. त्याचबरोबर जर असाच प्रकार फायनलला झाला आणि ती गाडी समजा 1 नंबर 2 नंबरला जरी उतरली तर कसा निर्णय असणार आहे? त्या मालकाला उत्तेजनासाठी बक्षीस दिलं जाणार नाही आपल्या मैदानात. 100% दिलं जाणार नाही. ते कोणी जरी असेल, जवळच असू द्या लांबच असू द्या, त्याला उत्तेजनासुद्धा बक्षीस मिळणार नाही. त्याचबरोबर दादा, आता लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? एक बैल जर तासाच्या पलीकडे गेला तर त्या गाडीला निकाल नाही, परंतु लॉबी टच झाला त्याचा पाय जर तासात गेला तर त्याला निकाल आहे. त्याचबरोबर ह्या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? या 50% बॅरिकेड आपण लावणार आहे. म्हणजे साईडला तर आहेच बसायला वगैरे जागा आहे, त्यामुळे 50% जिथं जास्त पब्लिक आहे तिथून आपण बॅरिकेड पूर्ण टाकणार आहे. त्याला ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी या मैदानामध्ये उपस्थित असणार आहे? हो, 100% असणार. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? हो, 100% ॲम्ब्युलन्स, पशुवैद्यकीय, पोलीस स्टेशन, या प्रशासकीय सर्व या ठिकाणी जबाबदार व्यक्ती या ठिकाणी मैदान असणार आहेत. त्याचबरोबर दादा, आता मोठ्या सोन्या 50-50 नावाने हे केसरी मैदान होतं आहे, तर या मैदानामध्ये विशेष काय असणार आहे का? विशेष बक्षिसाचं आयोजन करण्यात आलं आहे? विशेष म्हणजे प्रत्येक जो गट पास होईल त्याला एक विशेष आकर्षण ट्रॉफी आपण बनवली, सोन्याचं फोटो आणि नाव टाकून ॲक्रिलिकमध्ये आपण एक आकर्षक ट्रॉफी बनवली. बरं, म्हणजे जेवढी प्रवेश फी आहे त्याच्यापेक्षा महागडी आपण ट्रॉफी त्या मैदानाला आपण बनवलेली आहे. बरं, आता त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात आणि ते तो जो दाखला असतो तो दाखला देण्यासाठी त्याचं काय असतील चार्जेस घेत असतात, आपल्या मैदानात कसं असणार आहे? ना ना, त्या शेतकऱ्यांचा चार्जेस आपण भरणार आहे. बरं, तुम्ही भरणार आहे. त्याचबरोबर या मैदानामध्ये फायनलसाठी थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाणार आहे का? नाही नाही, कारण की आपला जॅक आणि जोकर 2 आदत खोंड आहेत, त्यातला एकही खोंड या मैदानात पाळणार नाही. सोन्याच्या शेजारी आपण ती खोंड बांधणार आहे, परंतु पळवणार नाही खोंड. आपला आयोजकाचा एकही खोंड पळणार नाही आणि नाही म्हणजे नाहीच पाळणार. अगदी मोठे मोठे पैरे त्या खोंडाला होत्यात, परंतु आपण तो आपली बैल या मैदानात पळवणार नाही. ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल? हे फाटी म्हणजे आदतला पळा 1 नंबर फाटी, म्हणजे सगळ्यात चांगली फाटी आदतला आहे. सपाटी जरा नसल्यामुळं आणि मापात पडला आहे, 950 फूट पडला आहे आणि थांबायला राहणार नाही, कुठल्याही आदत वासरानं बैलाला इजा होणार नाही या मैदानात. हे जी काळजी आम्ही घेतलेली आहे, त्यामुळं आदत वासरांना 1 नंबर रान आहे पळायला. हे दादा, झेंडापंच कोण आहेत या मैदान? झेंडापंच धानाडप कोरेगावचे आहेत, सलीम मुलाने आहेत आणि सोमनाथ जगदा आहेत. समालोचक कोण असणार आहे? समालोचक अखंड महाराष्ट्राचं काळीज म्हटलं जावं आणि ज्याचा आवाजाचा बोल अखंड महाराष्ट्राला आवडतो तो म्हणजे आमचे सुनील मोरे सर आणि विकास सर आहेत आणि रणजित बनसोडे आहेत. आणि थर्ड अंपायरची भूमिका कोण निभावणार आहे? अखिल भारतीय संघटनेचे सचिव आणि सर्व पदाधिकारी आणि विलास पैलवान या मैदानात उपस्थित असतील. राहुल दादा, सोन्या 50-50
सन्मानार्थ हे मैदान भरवण्यात येत आहे. तर जयेश दादांशी काय बोलणं झालं का या उद्देशानं की बाबा आपल्या सोन्यानं जेवढं महाराष्ट्र गाजवलंय संपूर्ण बैलगाडी मालकांच्या मनावर आधिराज्य गाजवलंय तर त्या नावानं मैदान भरवायचं अशी चर्चा कधी झाली का म्हणजे यापूर्वी कसं? नाही दादांना माझं नव्हतं डायरेक्ट, मी दादांना सांगितलं की जयेशला सांगितलं की आपण असं असं मैदान आयोजित केले. दादा त्या दिवशी भाऊक झाले की बाबा सोन्याच्या माघारी चालवणारे कोणतरी आहेत म्हणजे नाही का, बैल तर अख्ख्या महाराष्ट्राचा आहे तो सोन्या काय सोन्याचा मालक म्हणजे जयेश एकटे मालक नाही, अख्खा महाराष्ट्र त्या बैलाचा मालक आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं एक लक्ष लागून राहिलेलं की बैल निवृत्तीनंतर होणार काय, त्यानंतर त्यासाठी आपण त्याच्या प्रेमापोटी हे मैदान घेतले. हे मैदान बिदाल ग्रामस्थांचं आहे परंतु हे मैदान आपण या मुळी कुस्ती या फाटीवर घेतले. महत्त्वाचं म्हणजे मुळी कुस्तीच्या ग्रामस्थांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि विजयदादा साहेबांसुद्धा आभार मानतो. त्या या सर्व लोकांनी आम्हाला या ठिकाणी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्यांचीसुद्धा मनापासून आभार आहेत. या मैदानामध्ये आहे ना आपण जे समालोचक आहेत, झेंडापंच, यूट्यूबर्स आहेत आणि जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना आपण विशेष एक सन्मानचिन्ह तयार केलं आहे सोन्याच्या नावानं, ते आपण देणार आहे. वातावरण आहे म्हणजे आत्ता सध्या मैदानात संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे, आपल्या इथं काय पावसाची परिस्थिती? आमच्या भागात थोडा पाऊस कमीच असतो आणि आता आपल्याला गणपतीपर्यंत आपल्या भागात पाऊस नसतो आमच्या म्हणजे मान तालुक्यात, म्हणजे एक ओळख आहे आमची पहिल्यापासून की आम पण आता जयाबांनी पाणी पण आणले परंतु इथं पावसाचं प्रमाण थोडं कमीच आहे आमच्या भागात. आणि जरी मैदानामध्ये तसं काय वाटणे हजेरी लावली तर कसा निर्णय असणार? जरी मैदानामध्ये पावसाचं जर हजेरी लावली तर अखिल भारतीय संघटना त्याच्यावर निर्णय घेईल. आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करा? माझी हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून घ्या, म्हणजे आम्हाला आदल्या दिवशीच लॉट काढता येतील आणि सर्व शेतकऱ्यांनी आणि बैलगाडी शौकीन आणि मालकांनी या मैदानामध्ये सहभागी व्हावं अशी माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना ड्रायव्हर संघटनेचे मान तालुक्याचे अध्यक्ष शरद ड्रायव्हर आंधळीकर. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदानाचं सांगायचं म्हणजे डायव्हरांनी महत्त्वाचं विषय सीफूड चावू नये आणि जर सीफूड चावून निदर्शन आलं तर मी स्वतः कारवाई करणार की त्या डायव्हरला त्या 8-8 दिवसभर बसता येणार नाही आणि पुढे थांबण्यासाठी उपलब्ध भरपूर जागा आहे, त्यामुळे डायव्हरला काही त्रासाचा विषय नाही. त्याचबरोबर स्टॉल विक्रेत्यांना काय आव्हान कराल? स्टॉलला फाटी सोडून 20 फूट पाठीमाग हॉटेल लावायचे आहेत सगळ्यांनी दुकानदारांनी, जेणेकरून पुढे डायव्हरला त्रास होऊ नये म्हणून पुढे थांबण्यासाठी मुबलक जागा आहे. फाटी 16 फुटाची असल्यामुळे गाडी एकमेक अंगावर येण्याची शक्यता कमीच आहे एकदम, त्याच्यामुळे काय अडचण नाही डायव्हरसाठी. काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? सगळ्यांनी महाराष्ट्रात सगळ्या बैलगाड्यांनी शौकीनांनी यावं आणि मैदान पाळण्यासाठी छान आहे. मित्रांनो, आपल्या समवेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? येत्या 27 जुलैला महाराष्ट्रातलं एक नामांकित बैल आणि बैल असताना मैदान, कारण तो बैल आता पळवताना त्यांनी रिटायरमेंट केलेली आहे बैलाची आणि त्याचे त्याच्या एक प्रत्यर्थ म्हणतात की सोन्या 50-50 केसरी जे मैदान आयोजित केलेलं आहे त्यामध्ये फक्त आदत बैल मैदानाचं नियोजन आहे आणि हे मैदान मुळीक वस्ती दैवडीला लागून जी मुळीक वस्ती आहे तिथं 2 मैदानं मी सुनील मोरेंनी पुकारलेली आहेत, स्वच्छ आणि सुंदर अशा सूर्यप्रकाशात फायनल झालेली आहेत आणि आता या मैदानामध्ये पण त्यांनी लिमिटेड 500 गाड्यांची नोंद ऑनलाईन ठेवलेली आहे आणि नोंदीला पण एक महाराष्ट्राला एक बैलगाडी क्षेत्राला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न या ग्रामस्थांनी आयोजकांनी केलेला आहे, कारण जवळपास 17,050 पहिलं बक्षीस आहे आणि त्यामध्ये 500 रुपयेच प्रवेश पावती घेतलेली आहे आणि 500 रुपये प्रवेश पावती विथ फिटनेस सर्टिफिकेट आणि फिटनेस सर्टिफिकेटचा चार्ज कोणत्याही बैलगाडी मालकाला नाही, त्यामुळे एक आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे, कारण नियोजनच आहे सोन्याच्या नावावर. जो बैल दिसायला असेल पळायला असेल ज्यानं पुसेगाव इंद केसरी मागील वर्षाचा पटकवला होता बकासूरसोबत त्या बैलाच्या सन्मानार्थ हे मैदान आयोजित केलेलं आहे. बैल असताना आयोजित करणं ही लय मोठी बाब आहे आणि खरोखर सोन्याचा मोठा फॅन फॉलोअर्स आहे, त्यामुळे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे खरंच एक महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीला एक चांगली दिशा आहे. या मैदानाच्या संदर्भात काय सांगाल? मैदान कसं? मैदानाच्या संदर्भात नंदनवनच, कारण आदत वासरांना पळायला नंदनवन टेबल मैदान आहे, पुढं थांबायला मुबलक जागा आहे, खालीसुद्धा 10-15 गट आराम के साथ उभे राहू शकतात आणि नियोजनाला खाली दानवडे बापू आहेत, सोमनाथ जगदाळे आहेत आणि सलीम मोलानी आहे,
वरचं नियोजन सुनील मोरे सरकार आहेत, मी आहे आणि माझ्यासोबत रणजित बनसोडे पण आहेत. त्यामुळं आमचा विशेष प्रयत्न राहील की मैदानाचा फायनल हा 5:30 ते 6 आम्ही उरकणार. फक्त बैलगाडी मालकाने आधी जी ऑनलाईन नोंद त्यांनी 500 टार्गेट केलेलं आहे, त्या 500 आपलं नाव असावं आणि आपण त्या किताबासाठी नक्कीच पात्र व्हावा, ह्याही शुभेच्छा आहेत.